नमस्कार, ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही इथे कोकण फिरण्यासाठी आलेलो आहोत। गणपतीपुळे, हेदवी, अजून वेळणेश्वर, दशभुजा, लक्ष्मी, गणेश मंदिर, आणि अपर्णा देसाई मॅडम यांनी मुक्तांगण मुक्तांगिरीची ट्रीप काढलेली आहे। त्यातर्फे आम्ही सर्वजण महिलांनी खूप एन्जॉय केला, खूप मज्जा आली। त्यांचे खूप खूप आभार आहेत मनापासून, धन्यवाद। आम्ही सर्वजण निघालो आहोत कोकण दर्शनला, तर इथे सर्व बघू शकताय। आम्ही जमा झालेलो आहोत आणि अपर्णा देसाई मॅडम ह्यासुद्धा आहेत। त्यांचे खरंच मनापासून आभार की त्यांनी महिलांसाठी इतका छान उपक्रम केलेले आहेत आणि ही सहल निघाली आहे कोकण दर्शन। तर चला साताऱ्यामधून आम्ही निघालो आहोत। सर्वजण पाहू शकताय महिला किती आनंदी आणि खूप उत्साही आहेत। सर्व घरातलं आवरून सकाळी 6 वाजता निघालो आहोत आम्ही मस्तपैकी। खूपच छान आणि मस्त वातावरण पण आहे। बघू शकताय महिला सर्व किती आनंदी दिसत आहेत। तर आता ह्याच्यानंतर आपल्याला सातारमधून निघालो आता कोयनानगर कराड, तर इथे जायचं आहे आपल्याला। तर चला बाग बघूया आपण। खूप सुंदर इथे बाग आहे, लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे। लावायला आमच्या मामींचा ठेका फक्त मिसरीवरच असतो। काय मामी दन डब्बी, चला चला पटकन। सकाळी उठले त्यांनी काय विचारलं, मिसरी डब्बी घेतली। कोयनानगर उद्यान बघायला आलेलो आहोत आता आपण। चला या, तुम्हाला पण घेणार की साड्या आता कसं मॅचिंग झाले साड्या। तुमचे नाव सांगा, सांगा तुमचं नाव। ओ काय झालं, माझं नाव सांगा। तुमचं उर्मिला, राजश्री, सुषमा अंधारी नाही अंधारी। वा कुठे वाघ, तर असा हसी मजाक करत आम्ही निघालो होतो आतमध्ये। खूप सुंदर असं म्हणजे स्वच्छता आहे तिथे आणि बघण्यासारखंच आहे। आणि हे इथे प्राणी असे ठेवलेले आहेत, हे सर्व मूर्त्या आहेत, खूप छान अगदी ओरिजिनलच वाटतात। तर इथे सर्व महिलांनी खूप वेगवेगळ्या म्हणजे ठिकाणी असे फोटो वगैरे काढले। बाग आहेत, फुलं वगैरे खूप सुंदर आहे इथे, बघितल्यानंतर खूप छान वाटतं। विशेष करून लहान मुलांना घेऊन या तुम्ही इथे कोयनानगर उद्यानला, खूप सुंदर वाटतं। इथे खूप मोठा परिसर आहे आणि पहिल्यांदाच मी बघितला होता, कारण की अशी वेळ आलीच नाही बघण्यासाठी येण्यासाठी इथे। तर दैनिक मुक्तागरचे खूप खूप आभार मानते मी, कारण की खूप छान वाटतं बघा। महिला ह्या सर्व आपल्या आनंद वागडत आहेत, झोके वगैरे खेळायचं चाललेलं आहे सर्वांचं, आणि खूपच भारी बघा। लहानपणाची आठवण झालेली आहे, झोके कधी खेळलेले आहे का नक्की कमेंटमध्ये मला सांगा। की खूप छान वाटतं बागेत गेल्यानंतर आपल्याला झोका हा खेळावासाच वाटतं। तर ह्या आहेत संजीवनी ताई, पाहू शकताय त्यांच्याकडे बघून किती सुंदर असा डान्स करतात त्या। आणि ह्या विद्याताईसुद्धा खूप छान असे डान्स करत, म्हणजे खूप सुंदर वाटलं त्यांच्याकडे बघून। त्या वकील आहेत पण त्यांना डान्स करायला, गाणे म्हणायला खूप आवडतं। त्यांच्याकडे बघून असं वाटतच नाही की वयाचे 57 त्यांचं चालू आहे असं आपल्याला म्हणजे गर्व वाटला पाहिजे, की वय कुठंही अडवं यायला नको। आपल्या प्रत्येक म्हणजे आपल्या जी कला आहे ती सादर केलीच पाहिजे। आणि हे मुक्तांगण मुक्तागिरीने महिलांसाठी खुल्लं व्यासपीठ ठेवलेलं आहे, त्यांचं खरंच खूप आभार आहे की महिलांसाठी त्यांनी खूप मोठी ही सहल काढलेली आहे आणि महिलांना खूप असा आनंदही झालेला आहे। सर्व महिला ह्या खूप उत्साही दिसत आहे, बघू शकता तुम्ही। तर ह्यानंतर आपल्याला जायचं आहे डेरवनला। तर कोयना उद्यान आपण बघून झाल्यानंतर डेरवनलाच निघालो आहोत। गाणे वगैरे गाडीमध्ये चालू होते, डान्स वगैरे सुद्धा चालू आहे। महिलांना म्हणजे आवरतच नाही मोह डान्स करण्याचा।
असं आपण बघा कुठे फॅमिलीसोबत जर असलं असेल तर आपण इतका आनंद घेऊ शकत नाही, लाजतो आपण. तर इथे घाट सुरू झालेला आहे, तर घाट बघू शकता किती सुंदर असा आहे, खोल दरी आहे आणि हे क्षण खरं आपल्या कायम स्मरणात राहणारा आहे. खूप छान वाटत आहे, इतकं निसर्गरम्य वातावरण आणि खोल दरी, गाडी आपली जात आहे, खूप छान वाटतं ह्या याच्यावर. तर इथे ह्या ताई आहेत त्यासुद्धा डान्स करत आहेत, म्हणजे महिला ह्या खूप उत्साही झाल्या होत्या, डान्स करत होत्या, गाणी गुणगुणत होत्या, खूप छान वाटलं. महिलांना ना आपल्या कला ह्या सादर केल्याच पाहिजे, प्रत्येकीला आवड असते पण कुठे ना कुठे ती राहतेच. पण खूप छान वाटलं बघा, इथे आता आपण डेरवनला आलेलो आहोत, इथं शिवकालीन सर्व मूर्त्या वगैरे आहेत, खूप सुंदर अशा आहेत. तर हा आहे प्रवेशद्वार, तर इथून आपल्याला आत जायचं आहे. आतमध्ये शूटिंग वगैरे घेता येत नाही, बंदी आहे तिथे, म्हणून आतलं मी काहीही घेतलेलं नाही. काय इथं सांगा बघूया, आता आतमध्ये काय काय मोबाईल अलाउड नाही आहे. फोटो काढते मी नंतर, म्हणजे त्यातनं काढता येतो. ओके, मला या की पटापट. वैष्णवची मम्मी ते नाही. तर आतमध्ये खूप छान असं शिवकालीन सर्व मूर्त्या आहेत आणि श्री स्वामी समर्थांचा मठ आहे आतमध्ये, खूप छान असं आहे. आणि ज्यांनी हे मंदिर स्थापित केलेलं आहे त्यांची समाधी पण आहे तिथे, मंदिर समाधी मंदिर. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आजचा? आवडला ना? खरंच तुम्हालाही मज्जा करायला आवडली का? आणि खरंच तुम्हीही सर्वजण असं जात जावा, खूप छान वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.